मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. वडखळ ते रामवाडी दरम्यान वाहतुकीची कोंडी झाली आहे. सलग 3 दिवस लागून सुट्टी आल्यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई गोवा महामार्गावर वडखळ ते रामवाडी या दरम्यान प्रचंड ट्रॅफिक जाम झालाय. प्रफुल्ल पवार या आमचे प्रतिनिधी याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रफुल्ल, काय सध्या अवस्था आहे मुंबई गोवा हायवेवर? मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे आणि त्या चौपदरीकरणाच्या कामाचा नेमका फटका त्या वाहतुकीला बसतोय. पेण ते रामवाडी दरम्यान जे काम सुरू आहे, गेले 6 महिने काम सुरू आहे, त्यात कुठलीही प्रगती झालेली दिसत नाही आणि आज परिस्थिती अशी सलग 3 दिवस सुट्या आहेत आणि पुन्हा एकदा चाकरमानी असतील किंवा पर्यटक असतील कोकणात चाललेले आहेत आणि त्यामुळे महामार्गावरची वाहनांची जी संख्या आहे ती संख्या वाढलेली आहे आणि त्या प्रत्येकाला जायची घाई आहे आणि या घाईमुळेच वाहतूक कोंडी होते. खास करून कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत, कोकणात जाणारी जी वाहनं आहेत ते सिंगल लाईन असताना सुद्धा 2-2 लाईन लावून ही वाहनं कोकणात चालले आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. आम्हाला धन्यवाद प्रफुल्ल या सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.